नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खेळ आणि इतिहास या पाठाच्या अंतर्गत आज आपण खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे काय। मी माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की कोणत्याही खेळावर आता एकाच देशाची मक्तेदारी राहिलेली नाही। जेव्हा जागतिक पातळीवर वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि जगातले बहुसंख्य देश त्या स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंना पाठवतात, जसं ऑलिम्पिकची स्पर्धा असेल, राष्ट्रकुलची स्पर्धा असेल, आशियाई गेम्स असतील, विम्बल्डनसारखी स्पर्धा असेल, की जिथे जगभरातले खेळाडू आपलं कौशल्य सादर करण्यासाठी येत असतात। म्हणजेच काय की खेळाचं आज काय झालेलं आहे, आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे। म्हणजे खेळ हा त्या देशापुरता मर्यादित न राहता दूरदर्शनद्वारे किंवा वेगवेगळ्या खाजगी चॅनल्सद्वारे त्याची जगभर काय केली जाते, प्रसिद्धी केली जाते। जगभरातले प्रेक्षक, जगभरातले खेळाडू तो खेळ बघतायत, याचा अर्थ खेळांचं काय झालेलं आहे, आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे। आणखीन दुसरी गोष्ट की खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे म्हणजे काय, की समजा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये जो अंतिम सामना आहे तो भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आहे। मग अशा वेळी हा सामना फक्त भारत आणि पाकिस्तानमधले नागरिक किंवा प्रेक्षक बघतात का? नाही, हा सामना जगभरातले प्रेक्षक बघत असतात। याचाच अर्थ काय की खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे। पुढची गोष्ट खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे म्हणजे काय, की खेळामुळे अर्थकारणामध्ये प्रचंड बदल झालेला आहे। म्हणजे खेळाडू मैदानावर खेळतात, हौशी खेळाडू ते बघतात, शिकतात, हौशी प्रेक्षक तो खेळ बघतात, शिकतात, यातून प्रचंड आर्थिक उलाढाल खेळांच्या माध्यमातून आज होत चाललेली आहे। म्हणून आपण म्हणतो की खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे। पुढचा मुद्दा होता आपला खेळांच्या साहित्यांच्या बाबतीत। फक्त खेळ करमणूक, मनोरंजन, ताणतणाव दूर करण्यासाठी आपण खेळत असतो का? नाही, शिक्षणामध्ये सुद्धा खेळाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे। याचा मागचं मानसिकता जर आपण बघितली तर आठवड्यातल्या काही तासांमध्ये जेव्हा मुलं मैदानाबाहेर खेळायला जातात त्यावेळेस ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार होत असतात। आणि म्हणून ह्या खेळांच्या माध्यमातलं वेगवेगळं साहित्य इतिहासाद्वारे प्रकाशित करण्यात आलेलं आहे। बघा, खेळाची रंगबिरंगी साधनं असतील, खेळांच्या संदर्भातली उपकरणं असतील, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी असतील। जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं, महाराष्ट्रामध्ये ठकी लाकडापासून बनवलेली एक बाहुली आहे, ती असेल मातीपासून बनवलेल्या, धातूंपासून बनवलेल्या ज्या वेगवेगळ्या खेळणी आपल्याला सापडलेल्या आहेत, याचाच अर्थ काय आहे मित्रांनो, की प्राचीन भारतातल्या साहित्यांमध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो, शूद्रकाचं एक नाटक होतं, त्या नाटकाचं नाव होतं मृच्छकटिक। हां, तर मृच्छकटिक याचा अर्थ काय, मातीची गाडी। हे जर आपल्या प्राचीन साहित्यांमध्ये होतं, याचा अर्थ काय की खेळाच्या संदर्भात प्राचीन संस्कृत्यांमधून अभ्यासाला शिकायला सुरुवात झालेली होती। इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं? आता खेळणी आणि इतिहास। बघा, दिवाळी आली की आपण काय करतो मित्रांनो, किल्ले बांधतो मातीचे, बरोबर। मातीचे किल्ले बांधून आपण त्यावर मावळे ठेवतो, सुभेदार ठेवतो, सरदार ठेवतो, वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा किंवा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी त्या किल्ल्याच्या अवतीभोवती लावतो। आता याच्यातनं काय शिकणार आपण,
तर ह्या खेळाच्या खेळण्यांच्या माध्यमातून आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासायला मिळतो की शिवाजी महाराजांनी गड आणि किल्ल्यांची निर्मिती जी केली ती कशा पद्धतीने केली असावी या संदर्भातली माहिती आपल्याला मिळत असते. त्याचबरोबर खेळांचं इतिहास आणि खेळांमध्ये वेळोवेळी तंत्रज्ञानामध्ये झालेली प्रगती आपल्याला अभ्यासता येते. एखाद्या देशाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आपल्याला खेळाच्या माध्यमातून समजत असते. एक उदाहरण म्हणून सांगतो, इजिप्तमध्ये पोपोई नावाचं एक शहर आहे. ह्या शहरामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीमधल्या काही वस्तू, काही खेळणी सापडल्या उत्खनन करताना. मग याच्यावरनं काय लक्षात येतं की प्राचीन भारतीय संस्कृती आणि इजिप्त संस्कृती यांचा पूर्वापार संबंध चालत आलेला होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. त्या कशामुळे समजतात? खेळणी आणि त्यांच्या माध्यमातून त्या त्या देशांचा, त्या त्या भागांचा इतिहास आपण जाणून घेत असतो. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या दोन घटकांबद्दल जाणून घेऊ.